नमस्कार, शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। 1 लाख शेतकऱ्यांना मिळणार 6,000 कोटीचं प्रोत्साहन। गुंठे शेतकऱ्यांना मिळणार आहे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आता 50,000 रुपये सरकारने अनुदान जाहीर केले होते, तर त्या शेतकऱ्याच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे। आपण तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। शेतकरी असाल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर पाहूया। राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राबवल्या जाणाऱ्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रस्तावर अनुदानाची प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या जास्तीत जास्त 50,000 रुपये शासनाने जाहीर केले। त्यामुळे फायदा हा फायदा 1 लाख इतक्या शेतकऱ्यांना फायदा होणार असून त्यांना सुमारे 600 कोटी इतकी रक्कम मिळणार आहे। त्यामुळे या प्रोत्साहन योजनेचे शासकीय आदेशानंतर महाविकास आघाडी सरकारने 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली आहे। जिल्ह्यातील 2.5 लाख शेतकऱ्यांना 2,300 कोटी रुपयाची कर्ज मिळून दिली आहे। जिल्ह्यातील 2.5 लाख शेतकऱ्यांना 2,300 रुपये मिळून दिलेले आहे। जिल्हा सहकारी बँक आणि म्हणजे 1.5 कोटी कर्ज खात्यात जमा करण्यात येणार आहे। त्या संदर्भात अद्याप प्रतीक्षात आहे। तर या योजनेसोबत असे चित्र दिसत आहे की शेतकऱ्याच्या खात्यात 1,65,000 तर 1 लाख शेतकऱ्यांना 638 शेतकऱ्यांना 636 कोटी लाखाची रक्कम मिळणार। प्रतीक्षा आहे फक्त ती शासनाची आदेशाची। त्यानंतर शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे। शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी नक्कीच। GR नगल्यानंतर नक्कीच या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होतील हे तुम्हाला पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 50,000 प्रोत्साहन मदत कधी मिळेल व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल हे आपण बघणार आहोत। पण आता अजित पवार यांनी सध्या शेतकऱ्यासाठी 600 कोटी रुपये मंजूर केलेला आहे। अद्याप शासन निर्णय निघाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना नेमकं कधी मिळणार ते, कधी बँकेत जमा होणार ते सांगता येणार नाही। 1 लाख म्हणजे काही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे। अजून ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो GR निघाला नाही, त्यामुळे ही योजना प्रलंबित आहे। तर शेतकरी मित्रांना व्हिडिओ आवडला असेल